नमस्कार, मी रसिका शिंदे, एचडब्ल्यू मराठीमध्ये तुमचं स्वागत. सध्या जगामध्ये कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालंय. लवकरात लवकर जगातून हा कोरोना कसा संपुष्टात येईल यासाठी प्रयत्न केले जातात. देशभरातून आणि जगभरातून या कोरोनावरील लस तयार करण्याची शास्त्रज्ञांचे अथक प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान आपल्या भारतामध्ये देखील भारत बायोटेक कंपनी जी हैदराबादमध्ये आहे त्यांनी कोवॅक्सिन नावाची लस तयार केली आहे. आपण जाणून घेऊयात या लसीबद्दल. कोवॅक्सिन नावाची लस तयार करण्यात यशस्वी पाऊल टाकणाऱ्या या कंपनीचं नाव भारत बायोटेक आहे. या कंपनीवर सरकारी यंत्रणेचा विश्वास आहे, कारण यांनी झिका व्हायरसची लस ही बाजारात आणली. या कंपनीने अनेक लसी सर्वात कमी किमतीत बाजारामध्ये उपलब्ध करून दिल्या. भारत बायोटेकने इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात ICMR सहकार्यातून ही लस तयार केली आहे. भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या या लसीची मानवी चाचणी ही येत्या 7 जुलैपासून तयार केली जाणार आहे. या लसीबद्दल अधिक माहिती बायोटेकच्या चेअरमॅन कृष्णा एला यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोवॅक्सिन लवकरात लवकर बाजारात यावे यासाठी मानवी चाचणीचे 2 टप्पे हे एकत्रित केले जाणार आहेत. सुरुवातीला 1000 लोकांवर याची चाचणी केली जाणार आहे. दरम्यान यासाठी 30 दिवसांचा कालावधी हा लागणार आहे. ही लस जेव्हा मानवी चाचणीसाठी या लोकांना देण्यात येणार आहे त्याच्यानंतर 30 दिवसांनंतर लोकांवर काय परिणाम होतो, याचा प्रतिकार शक्तीवर काही परिणाम होतो का हे देखील पाहण्यात येणार आहे आणि त्यानंतरच ही लस बाजारात येणार आहे. ICMRचे संचालक बलराम यांनी देखील एक पत्र जारी केलं आणि त्यात त्यांनी असं लिहिलं होतं की लवकरात लवकर या लसीची मानवी चाचणी आणि क्लिनिकल ट्रायल पूर्ण करण्यात येतील. या मानवी चाचणीसाठी देशभरातील 12 केंद्रांची निश्चितता करण्यात आली आहे. दरम्यान हिंदुस्तान टाइम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार या 12 केंद्रांमध्ये ही मानवी चाचणी केली जाणार आहे. यामध्ये ओडिशातील भुवनेश्वर, आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम, हरियाणातील रोहतक, नवी दिल्ली, बिहार येथील पटना, कर्नाटक येथील बेळगाव, तामिळनाडूतील कटकुलातूर, तेलंगणा येथील हैदराबाद, गोवा, उत्तर प्रदेश येथील कानपूर आणि महाराष्ट्रातील नागपूर अशा 12 ठिकाणी या चाचण्या केल्या जाणार आहेत. दरम्यान या मानवी चाचणीसाठी या 12 केंद्रांवर काही व्हॉलेंटियर्सना नेमण्यात येणार आहे आणि त्यानंतर येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी ही लस लॉन्च करण्यात येणारचं देखील बलराम यांनी सांगितलेलं आहे. दरम्यान भारत बायोटेक कंपनीने या लसीची मानवी चाचणी कंपनीतील व्हाईस प्रेसिडेंट के श्रीनिवास यांच्यावर केली होती असा एक फोटो व्हायरल होतोय. यावर या भारत बायोटेक कंपनीने ट्विट करत असं म्हटलं आहे की अजूनही कोणती मानवी चाचणी करण्यास सुरुवात झाली नाही आहे. येत्या 7 जुलैला ही मानवी चाचणी करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे आणि त्याबद्दलच्या ज्या काही गाईडलाईन्स असतील त्यांची माहिती देखील लोकांपर्यंत पोहोचली जाईल. दरम्यान सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअपवर हा जो फोटो व्हायरल होतोय की ज्याची मानवी चाचणी सुरू करण्यात आली आहे हा फोटो हा खोटा आहे, त्याच्यामुळे याकडे कोणतेही लक्ष देऊ नका. त्यामुळे लवकरात लवकर ही मानवी चाचणी देखील सुरुवात होणार आहे. महत्वाचं म्हणजे आजपर्यंत अनेक रोगांवर गुणकारी लस शोधण्याचं काम या भारत बायोटेक कंपनीने केलंय. यशस्वी कामगिरी देखील त्यांनी केली आहे. मात्र कोरोनावरील लस येण्यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागू शकतो असं जगभरातील काही संशोधकांनी आणि वैज्ञानिकांनी म्हटलंय. मात्र भारतामध्ये ही लस 15 ऑगस्टपर्यंत येणार असल्याचा दावा हा ICMRने केलाय. महत्वाचं म्हणजे आतापर्यंत अनेक रोगांवर गुणकारी लस शोधण्याचं काम या भारत बायोटेक कंपनीने केलंय आणि यशस्वी कामगिरी देखील त्यांनी केली आहे. मात्र कोरोनावरील लस येण्यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागू शकतो असं जगातील इतर शास्त्रज्ञांनी आणि संशोधकांनी म्हटलंय. दरम्यान स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ही लस लॉन्च केली जाणार आहे याबद्दल अनेक स्तरांतून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील ट्विट करत सरकारला प्रश्न विचारला होता. त्यांनी ट्विटमध्ये असं म्हटलं होतं की लॉकडाऊनचा गोंधळ, कोलमडलेली अर्थव्यवस्था, गलवान खोऱ्यातील नामुष्की या पार्श्वभूमीवर मोदींना लाल किल्ल्यावरून एखादी मोठी घोषणा करता यावी यासाठी हा आटापिटा आहे का असा सवाल यावेळेस त्यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भारत बायोटेक कंपनीने ही जी लस तयार केली आहे ती यशस्वी होणार का आणि जगभरातून वैज्ञानिक आणि संशोधक जे म्हणत आहेत की ही लस तयार करण्यासाठी किंवा कोणतीही लस तयार करण्यासाठी त्यात वर्षभराचा कालावधी लागतो, मात्र भारताने ऑगस्ट पर्यंत म्हणजेच या वर्षापर्यंतच कोरोनाची ही लस तयार केल्याचा दावा केलाय. यासाठी ही कंपनी कितपत यशस्वी ठरेल आणि या लसीची मानवी चाचणी कितपत यशस्वी ठरेल, कोरोना लवकरात लवकर संपुष्टात या लसीमुळे येऊ शकेल का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. धन्यवाद. आमच्या घरी सुद्धा लहान मुले आहेत, ते आमच्याकडनं प्रेमाची अपेक्षा करतात. आमच्याही आयुष्यात जोडीदार आहे जो आमची
ड्युटीवरून घरी येण्याची वाट पाहत असतो. आमच्या घरी सुद्धा एक वयोवृद्ध आई आहे जिच्यासाठी आम्ही तिची लाडकी लेकरे आहोत. आम्ही आमच्या घरी नाही आहोत, आपल्या सुरक्षेत काही कमी राहू नये याकरता आम्ही आमच्या प्रिय व्यक्तीपासून लांब आहोत. आमच्यातील काही लोक आता इतके दुरावलेत की ते पुन्हा परत कधीच घरी येऊ शकत नाही. आम्हाला अभिमान आहे का मुंबई शहरातल्या नागरिकांची जबाबदारी आमच्या खांद्यावर आहे. आमची हिंमत आणि आमचे बलिदान हे व्यर्थ जाऊ देऊ नका. या संकटाच्या समयामध्ये तुम्ही आपल्या घरी राहा, सुरक्षित राहा. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.